सारिका धोकरण आजच्या व्हिडिओत तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउजला कप लावण्याची सोपी पद्धत बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। मागच्या भागात आपण 34 इंच साईजचं थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची पेपर कटिंग सविस्तरपणे बघितलेली आहे। आता हीच पेपर कटिंग मी कापडावरती ठेवणार आहे आणि मग ब्लाउज पीसावर ठेवून कट करून घेणार आहे। तर मी ह्या पद्धतीने ठेवलेली आहे। ही पाठीमागची बाजू बरोबर बंद साईडने ठेवलेली आहे। पाठीमागची बाजू नेहमी बंद साईडने ठेवायचं आहे। जर तुम्ही पाठीमाग हुक वगैरे लावत असाल तर मग त्यावेळेस बंद बाजूने ठेवली नाही तरी चालून जाईल। त्यानंतर प्रिन्सेस कटचा हा भाग ठेवलेला आहे आणि हाताची बाई या पद्धतीने मी असे मार्क करून घेतलेले आहे। आता हे मी कट करून घेणार आहे। अस्तर कट करून झालेलं आहे आणि ते ब्लाउज पीसावर ठेवून ते सुद्धा कट करून झालेलं आहे। या ठिकाणी काठाला हाताची बाईला काट लावणार आहे। बंद बाजूकडून हे कापून घेतलेलं आहे। आता ह्या थ्री पीस प्रिन्सेस कटला कप लावणार आहे। 34 इंच साईजचं हे प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। तर बाजारामध्ये 34 इंच साईजचे कप मिळतात, म्हणजे जो ज्या साईजचं कप पाहिजे आहे त्या साईजचे कप मिळून जातात। तर हे 34 नंबरचे घेतलेले आहे आणि आता हे कसे लावायचे मी ते तुम्हाला दाखवणार आहे। सर्वात पहिले आपण हाताची बाई लावून घेऊया। त्यासाठी हाताच्या बाईला बरोबर या पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि हे जे पुढे कट आहे ते म्हणजे पुढच्या साईडचा आर्म होल जो पुढच्या बाजूला लावणार आहे त्याच्यासाठी आपण हे मार्क करून घ्यायचं आहे। आणि हे जे आहे तर याच्यावर सुद्धा मार्क करायचं आहे, म्हणजे इथून आपण शोल्डर पट्टी पासून जॉईंट करणार आहोत। हे मार्क करून घ्यायचे आहे, हे बरोबर असे समोरासमोर ठेवून घ्यायचे आहे। मी हाताच्या बाहीवर सुद्धा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, जर तो तुम्ही बघितला नसेल तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही बघून घ्या। फ्रंट बाजू आणि फ्रंट बाजू बरोबर समोरासमोर ठेवलेली आहे आणि आता मी हाताच्या बाह्या लावून घेणार आहे। हाताची बाई लावून झालेली आहे। एक्स्ट्राचा कपडा कट करून झालेला आहे। आता पाठीमागची साईड घेऊया। पाठीमागची साईडला तयार गळा 4 इंचाचा आहे, म्हणजे आपण ही पट्टी घेतो ती तयार पट्टी 4 इंचाची आहे आणि मग अर्धा इंच शिलाई मार्जिन साठी। तर मी हे मार्क करून घेतलेलं आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन साठी आणि या पॉइंट पासून इकडे 3 इंचावरती मार्क केलेला होता। हा 3 इंचावरती मार्क केलेला आहे आणि शोल्डर पट्टीसाठी 3/4 इंचावरती मार्क केलेला आहे। बरोबर 3/4 इंचावर मार्क केला आणि ही रेषा मारून घेतली आणि पाठीमागच्या गळ्याचा आकार देऊन घेतला। सेम पद्धतीने मी ह्या पद्धतीने असं केलं आणि मग ते ह्या साईडला पण आलं, ते डार्क करून घेतलं। त्यानंतर पाठीमागच्या साईडला 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन जे आपण सोडलेलं होतं 1.5 इंच, तर ते बरोबर मार्क करून मी रेषा मारून घेतल्या दोन्ही साईडला। आता हा ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि या ठिकाणी ही फ्रंट बाजू आहे। ह्या पद्धतीने ठेवला फ्रंट बाजूवरती आणि अस्तराचा कपडा पण त्याच्यावरती। ही फ्रंट साईड दोन्ही फ्रंट साईड एका साईडला ठेवलेली आहे आणि हलू नये म्हणून या ठिकाणी पिना लावून घ्यायचे आहे। हे व्यवस्थित नीट ठेवून घ्यायचं आहे आणि हे जिथं आपण पाठीमागच्या गळ्याचा आकार दिलेला आहे बरोबर टीप याच्यावरती टाकून घ्यायची आहे आणि टीप टाकताना ती बारीक टीप टाकायची आहे, म्हणजे 2 नंबरची टीप टाकून घ्यायची आहे। त्याच पद्धतीने ह्या साईडला सुद्धा टीप टाकून घ्यायची आहे। आता या पिना लावून घेत आहे मी आणि टीप टाकून घेणार आहे। पिना लावून घेतल्या होत्या आणि इथं बारीक टीप टाकलेली आहे। आता बाकीच्या ज्या टिपा टाकणार आहे त्या 3 नंबरच्या वरती टिपा टाकून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी टाकून घेतल्या होत्या। अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून हे कट करून घेऊया। ज्या ठिकाणी हे गोलाकार आहे तिथं कट्स लावून घ्यायचे आहे आणि हे कट्स शिलाई मार्जिनच्या आतमध्येच पाहिजे आहे, शिलाई मार्जिन वरती जाऊ द्यायचे नाही। म्हणजे ज्यावेळेस आपण फोल्ड करू त्यावेळेस तो गळ्याचा आकार व्यवस्थित गोलाकार दिसत
या ठिकाणी तुम्हाला जर पान गळा टाकायचा असेल किंवा पंचकोनी गळा टाकायचा असेल तरी सुद्धा तुम्ही ह्याच पद्धतीने करून घेऊन मग त्याला फोल्ड करायचं आहे. ज्या ठिकाणी कोन असेल कॉर्नर असेल तर त्या ठिकाणी कट करून घ्यायचं आहे, म्हणजे ज्या वेळेस पलटाल तर व्यवस्थित तो गळा दिसणार आहे. आता या पिना काढून घेणार आहे आणि आतली बाजू बाहेर काढून घेणार आहे. आतली बाजू बाहेर काढलेली आहे आणि व्यवस्थित हे करून घेतलेलं आहे सरळ. आणि याच्यावरती आता टीप टाकून घ्यायची आहे गळ्याच्या साईडला खालच्या बाजूनी आणि बाजूनी सर्व बाजूंनी टीप टाकून घ्यायची आहे. हे हलून हे याच्यासाठी पिना लावून घ्यायचे आहे आधी आणि मग टीप टाकून घ्यायचे आहे. पाठीमागचा टक्स टाकण्यासाठी बरोबर शिलाई मार्जिन पर्यंत असं फोल्ड केलेलं आहे आणि तिथून वरती जो पाठीमागचा गळा जर आता तयार गळा 4 इंचाचा आहे तर मग अर्धा इंच याच्यापेक्षा कमीच घ्यायचा आहे. म्हणजे या ठिकाणी मी 3.5 इंचावरती पाठीमागचा टक्स टाकून घेतलेला आहे. मी शिलाईच्या कटिंग मध्ये पेपर कटिंग मध्ये 4 इंचाचं दाखवलं होतं कारण ते अर्धा इंच फोल्ड मध्ये जाणार होत आणि ते गेलेले. आता हे ब्लाउज वर डायरेक्ट दाखवताना हे 3.5 इंचावरती आणि इथून इकडे 1/2 इंचाचं जे आपण 1 इंच डाट साठी सोडलेलं होतं बरोबर 1/2 इंचावर मार्क केलेलं आहे. आणि या तिरप्या रेषा जोडून घेतलेल्या आहे आणि याच्यावरती मी टक्स टाकून घेणार आहे. त्यानंतर आता योगपट्टीला बरोबर ही फ्रंट बाजू आणि ही फ्रंट बाजू बरोबर या पद्धतीने ठेवायचं आहे आणि खालच्या साईडने टीप टाकून घ्यायची आहे. तर मी इकडं खालच्या साईडने टीप टाकून घेतलेली आहे. त्यानंतर जी पट्टी आहे ती त्या बरोबर अस्तरच्या बाजूला करायची आहे आणि त्याच्यावरती एक दाब टीप टाकून घ्यायची आहे. दाब टीप टाकल्यानंतर या पद्धतीने बरोबर असं नखाने थोडस प्रेस करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी 1/2 इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे. सेम पद्धतीने हे करून घेणार आहे आणि हे पाठीमागचे टक्स लावून घेणार आहे. योग पट्टी, पाठीमागचा भाग आणि हाताची बाई हे शिवून तयार झालेलं आहे. आता पुढचे प्रिन्सेस कटचे भाग घ्यायचे आहे. त्याआधी कफ लावणार आहे आपण, तर त्यासाठी अस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि या कफला बरोबर या पद्धतीने ठेवून अशी शिलाई लावून घ्यायची आहे. बरोबर दोन्ही पण कपला लावून देणार आहोत. पद्धतीने लावून झालेला आहे. सेम पद्धतीने ह्या साईडला करणार आहोत आणि आतलं कापड एक्स्ट्राच कट करून घेणार आहोत. वरच्या साईडनी या पद्धतीने ते दिसणार आहे. सेम पद्धतीने आता या साईडला सुद्धा करून घ्यायचं आहे. दोन्ही भागाला अस्तर लावून झालेलं आहे. गोलाकार असल्यामुळं थोड्याशा या प्लेट्स या ठिकाणी येणारच आहे. आता हे पुढचे भाग घ्यायचे आहे. सर्वात पहिले जे अस्तरचे भाग आहे ते शिवून घ्यायचे आहे. या पद्धतीने मी घेत आहे. पुढचे पार्ट घेतलेले आहे आणि हे बरोबर वरच्या साईडने घ्यायचे आहे. वरच्या साईडने या पद्धतीने पकडायचे आहे आणि 1/2 इंचावरती शिलाई टाकून घ्यायची आहे. बरोबर हे
या पद्धतीने असं दिसल आणि शिलाई सर्व बाजूंनी लावून घ्यायची आहे. सेम पद्धतीने अस्तर जे झाल्यानंतर ह्या ब्लाउज पीसाच्या कपड्यावर करून घ्यायचा आहे. कपडा उलटा सुलटा बघून घ्यायचा आहे फ्रंट बाजू कोणती आणि त्यानुसार हे कापड जोडून घ्यायचं आहे. याची पण सुरुवात वरच्या बाजूनी करायची आहे आणि खेचायचं नाही, एकदम अल्लाद हाताने टीप टाकून घ्यायची आहे. वरच्या साईडने सुरुवात करून घ्यायची आहे आणि हे लावून घ्यायचे आहे. तर मी ह्या पद्धतीने या ठिकाणी लावून घेतलेले आहे, टीप टाकून झालेले आहे. तसेच अस्तराच्या कपड्यावर सुद्धा टीप टाकून घेतलेले आहे. जो हा नॉच पॉइंट लावलेला होता त्यावरती आपण कप लावणार आहोत. कप बरोबर या पद्धतीने लावणार आहे का ही बाजू वरच्या साईडला येणार आहे, म्हणजे या पद्धतीने येणार आहे आणि त्यानंतर ही बाजू अशी खालच्या साईडने जाणार आहे या पद्धतीने. तर त्यासाठी हा कप लावण्यासाठी सर्वात पहिले या कपला असं उलट करून घ्यायचं आहे. उलट केल्यानंतर त्याला बरोबर असं मध्य काढून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा असं या पद्धतीने पकडून त्याचा हा सेंटर पॉइंट काढून घ्यायचा आहे. आणि हा सेंटर पॉइंट बरोबर ह्या जिथे आपण टक्स हे केलेला आहे, नॉच लावलेला आहे, बरोबर त्या पॉइंटवर शिवून घ्यायचा आहे. या पद्धतीने ठेवायचा आहे आणि शिवून घ्यायचा आहे. सुईदोराने शिवून दाखवते. सुईदोरा ओवून घेतलेला आहे आणि खाली गाठण मारलेली आहे. जिथं नॉच लावलेला होता तो पॉइंट बरोबर घेतलेला आहे आणि त्या पॉइंट पासून सुई आतमध्ये काढून घेतली आहे, म्हणजे बाहेरच्या बाजूने काढलेली आहे. हा जिथं पॉइंट लावलेला होता, नॉच लावलेला होता, तिथून सुई घेतलेली आहे आणि ह्या पद्धतीने अशी वरती करून घेतली आहे. त्यानंतर जिथं मार्क केलेला आहे तो पॉइंट बरोबर ह्या पद्धतीने पकडून घ्यायचा आहे. असा व्यवस्थित पकडायचा आहे आणि मग सुई दोराने व्यवस्थित त्याला शिवून घ्यायचा आहे या पद्धतीने. पुन्हा सुई खाली घालून घ्यायची आहे. पॅक गाठण एक दोन गाठणी मारून घ्यायचे आहे जेणेकरून ते निघणार नाही, व्यवस्थित पॅक होऊन जाईल. परत सेम पद्धतीने तसंच करायचं आहे. सुई खाली खालून वरती काढून घ्यायची आहे आणि मग त्याच्यावरती या कप वरती घ्यायचे आहे आणि मग गाठण मारून घ्यायचे आहे. सुई हाताला लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि हळूच सुई लावून घ्यायची आहे. दोन तीन गाठण मारून झालेले आहे आणि हे पॅक झालेले आहे. सुई खालच्या बाजूने काढून घ्यायचे आहे. खालच्या साईडला सुद्धा एक गाठण मारून घ्यायचे आहे जेणेकरून तो धागा दोरा निघणार नाही. या पद्धतीने तयार झालेला आहे. जर तुम्हाला वाटलं तर ह्या साईडने सुद्धा तुम्ही शिलाई लावून घेऊ शकता. पण जर आपण इथंच व्यवस्थित एकदम पॅक केलेलं आहे त्याच्यामुळे इकडे जरी शिलाई लावली नाही तरी काही हरकत नाही. आता बरोबर हा कपडा यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि सर्व बाजूंनी शिलाई लावून घ्यायची आहे. व्यवस्थित कपडा ठेवायचा आहे आणि कपडा हलू नये याच्यासाठी पिन लावून घ्यायचा आहे आणि मग अर्धा इंचावरती सर्व बाजूंनी टीप टाकून घ्यायची आहे. पिना लावून घेतलेले आहे. सर्वात पहिले जो कप लावलाय त्याच्या बाजूने मी पिना लावून घेतलेले आहे आणि एकदम हलक्या हाताने टीप टाकून घ्यायची आहे अर्धा इंचाची सर्व बाजूंनी, म्हणजे कपडा कुठं पण खेचले जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे.
पिनाचा कपडा कट करून घ्यायचा आहे. आता या पिना व्यवस्थित काढून घ्यायच्या आहे. सेम पद्धतीने आता आपण या दुसऱ्या भागाला सुद्धा कफ लावून घेणार आहे. सर्व पहिले अस्तर जोडून घेऊ, नंतर हा ब्लाउज पीस, आणि मग जसे याला केलं ना सेम पद्धतीने याला करणार आहे. योग पट्टी लावण्याच्या आधी ह्या साइडनी वरती 1 इंचावरती मार्क करायचा आहे आणि याला या पद्धतीने असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपण आर्महोलचा फ्रंट क्रॉस कट केलेला नव्हता, तर त्यासाठी वरच्या साइडनी खाली 5.5 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे. 5.5 इंचावरती मार्क केल्यानंतर या पॉइंट पासून इकडे 6 इंचावरती मार्क करायचा आहे आणि मग ही रेषा मारून घ्यायची आहे. या पॉइंट पासून इकडे पाऊन वर मार्क करायचा आहे आणि पुढच्या आर्महोलचा आकार देऊन घ्यायचा आहे. 1.5 इंचावरती मार्क करून पुढच्या आर्महोलचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि बरोबर ह्या जिथं मार्क केलेला आहे त्या पॉइंटला बरोबर शिलाई लावून घ्यायची आहे आणि हे वरच कट करून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने योगपट्टी, तयार योगपट्टी जितकी पाहिजे असेल तितकी घेऊ शकता. या ठिकाणी मी 2.5 इंच घेणार आहे, तर 2.5 इंचावरती मार्क करून घ्या आणि ह्या साइडला 3 इंच, तर बरोबर 3 इंचावरती मार्क करून घेणार आहे. या पद्धतीने जोडून घेणार आहे. पुढच्या साइडनीच योगपट्टी नेहमी लावून घ्यायची असते. आता ही जे एक्स्ट्राच आहे तर ते आधी सर्वात आधी मी कट करून घेणार. काही काही वेळेस काय होतं, वरच्या साइडनी सुद्धा योगपट्टी आपण लावून घेऊ शकतो आणि त्यानंतर जी खालची उरलेली राहते ते पाठीमागचा भाग घेऊन जो तो जेवढा येतो त्या पद्धतीने कट करून घ्यायचा असतो. तर सर्वात पहिले मी हे कट करून घेतो. त्यानंतर योगपट्टीचं जे एक्स्ट्राच आहे ते सुद्धा मी कट करून घेणार आहे. तर या बाजूने असतात ते आपण कट करून घेऊ शकतो. त्यानंतर हे जे शिवून घेतल्यानंतर बरोबर पाठीमागचा भाग घ्यायचा आहे आणि तो बरोबर येत आहे का ते बघून घ्यायचा आहे. बरोबर ह्या पॉइंट पासून इकडे ठेवून घ्यायचा आहे. बरोबर तो इतका जास्त येत आहे जे आपण मार्क केलेलंच होतं. बरोबर आपण या साइडनी वरती इथं कट करून घेणार आहोत. आता मी हे शिवून घेतो. असं पकडल्यानंतर बघून घ्यायचं आहे जे एका लाईनीत येत आहे का, तर येत आहे. त्यानंतर शिलाई लावून घ्यायची आहे. पट्टी लावून झालेली आहे. आता हे जे एक्स्ट्राच आहे ते मी कट करून घेणार आहे या ठिकाणी. त्यानंतर वरच्या साइडनी सुद्धा जिथे आपण टिप टाकलेली आहे बरोबर तिथून कट करून घेणार आहोत.
तयार उंची 13.5 पाहिजे आहे. तर बरोबर पाठीमागचा भाग घ्यायचा आहे आधी मोजून, त्यानंतर पुढचा भाग सुद्धा मोजून घ्यायचा आहे. सर्वात पहिले पाठीमागचा भाग घेत आहे, तयार उंची 13.5 इंच पाहिजे आहे. तर बरोबर आपली 13.5 आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन मध्ये म्हणजे बरोबर 14 इंच या ठिकाणी हे येत आहे. तर सेम पद्धतीने आपलं पुढची साईड मोजून घ्यायची आहे. पुढची साईड फक्त आपली थोडीशी जास्त येणार आहे, कारण या ठिकाणी कप टाकलेला आहे आणि कपचा जो आकार असतो तो गोलाकार होऊन येत असतो. तर त्याच्यासाठी 1 इंच ही जास्त पाहिजे आहे, म्हणजे आपल्याला जर 13.5 14 वरती आपले उंची आली पाहिजे. या ठिकाणी बरोबर 14.5 वरती पकडायचं आहे, हे खेचून घ्यायचं नाही आहे, तसंच ठेवायचं आहे, कारण कप असल्यामुळे ते गोलाकार होणार आहे. 14.5 वरती मार्क करून घ्यायचा आहे. बरोबर ह्या पॉइंटला 14.5 मार्क येत आहे, तर बरोबर इथं मार्क करून घ्यायचा आहे, म्हणजे जे एक्स्ट्राच आहे ते आपण कट करून घेणार आहोत या ठिकाणी. एवढं आता सेम पद्धतीने हे पण 14.5 आहे का पुढची बाजू, ती पण बघून घेणार आहोत आणि त्या पद्धतीने शिलाई लावून घेणार आहोत. त्यानंतर इथं हुक पट्टी, आय पट्टी, पायपिंग हे लावून घेणार आहोत. याचे मी सेपरेट व्हिडिओ टाकलेले आहे, जर ते तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही ते प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघू शकता. आता मी हे सर्व जोडून घेते. हुक पट्टी, आय पट्टी, त्यानंतर पायपिंग लावून झालेली आहे. आता पाठीमागचा भाग घ्यायचा आहे. पाठीमाग भागाची तयार उंची 13.5 आहे, तर 14 इंचावर आपण मागच्या बघून घेतले तर हे 14 इंच याप्रमाणे आहे. त्यानंतर पुढचा भाग हा कप लावल्यामुळं 1 इंच एक्स्ट्रा पाहिजे आहे, तर बरोबर हा 15 इंच कप तयार पाहिजे आहे. म्हणजे 14.5 वरती त्याची 14.5 वरती शोल्डरची फिटिंग येईल, म्हणजे 15 इंच हे बरोबर आहे. पाठीमागचा भाग फ्रंट साइड घ्यायची आहे, त्याच्यावरती ही फ्रंट बाजू बरोबर या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर शोल्डर जॉईंट करून घ्यायची आहे, 1/2 इंच जे एक्स्ट्रा सोडलेलं होतं आपण ते 1/2 इंच. त्यानंतर हा भाग आणि हा भाग भाग पण बरोबर आहे का नाही बघून घ्यायची आहे. त्यानंतर हाताची लावून घ्यायची आहे. मी हे शोल्डर पट्टी जॉईंट करायचा, तसेच हाताची बाही आणि नंतर मग फिटिंग करायचा, याचे मी सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहे. जर ते तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही ते प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघू शकता. आता मी हे सर्व जॉईंट करून घेणार आहे. अशा प्रकारे 3-पीस प्रिन्सेस कट ब्लाउजला कप लावण्याची पद्धत पूर्ण झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.